डोंगर पायथ्याशी बारामाही भात शेतीवर अवलंबून असणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतमजूर कष्टकरी बांधवांना प्रतीक्षा आहे ती पावसाची. जुलै महिना संपत आला तरी पाऊस पाहिजे तेवढा झाला नसल्याने यावर्षी 1972 सारखा दुष्काळ पडतो की काय अशी भयानक परिस्थिती झाली असताना कोरोनाच्या संकटाच्या महामारीने अगोदरच हतबल झालेल्या आदिवासी कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गेली 23 वर्ष खाण कामगार, भटकंती, मोलमजूर व फुटपाथवासियांसाठी काम करणाऱ्या संतुलन संस्थेच्या माध्यमातून स्माईल व मार्स रिग्ली फाउंडेशनच्या मदतीने दुर्गम डोंगराळ भागातील 17 गावांमधील सुमारे 610 कुटुंबांना जीवनावश्यक रेशनधान्य वस्तूचे महिनाभर पुरेल एवढे मोफत किट वाटून खऱ्या अर्थाने संकटकाळात मदत केली. यावेळी संतुलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट BM रेगे व संचालिका ॲडव्होकेट पल्लवी रेगे व मंडलाधिकारी शरद गोडे, तलाठी DD कोंढावळे, SS अमोलिक, MG शिरसागर तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच व संतुलनचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24. कुटुंबियांची निवड करून फार फार काठावरची कसरत असते, परंतु ह्या सगळ्या COVID-19 महामारीच्या महाआजाराच्या कालखंडामध्ये प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती जगातील, भारतातील आणि सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील आणि प्रत्येक खेडेगावातील आणि शहरातील भयंकर अडचणीमध्ये आहे. या अडचणीमध्ये आपल्याला मदतीचा हात वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या गावचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी भाऊसाहेब असतील, सर्कल भाऊसाहेब असतील, तहसीलदार आहेत, BDO साहेब आहेत, CEO आहेत, STO साहेब आहेत, कलेक्टर आहेत आणि अशी ही संपूर्ण प्रशासकीय जी साखळी आहे ही गेले 2 ते 3 महिने, 3 महिन्याहून अधिक कालखंड झालेला आहे, 100 दिवसाहून अधिक झालेला आहे. एका बाजूने तुम्हा सगळ्यांना सुरक्षित कसं ठेवायचं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने जिवंत कसं ठेवायचं, हे दोन आपल्या कसोटीचे प्रश्न होते. लॉकडाऊन तर कडक पाळायचं आहे, कामं तर करायची नाहीयेत, म्हणजे बाहेर जायचं आणि जनसंपर्क येतोय, पण तुम्हाला सुरक्षित आणि सुदृढ ठेवणं हे तुमच्या स्थानिक गावामधील तुम्ही निवडून दिलेले सदस्य असतात आणि जास्त करून प्रशासकीय पदाधिकारी खूप चिंतेमध्ये आणि कष्टामध्ये ह्या काळामध्ये खूप वणवण करताय. आपल्या खेड भागातील STO साहेब सध्या पॉझिटिव्ह झाले, दुर्दैवानं होतं, कारण सगळ्यात जास्त जनसंपर्क आणि जास्त जबाबदारी ह्या कालखंडामध्ये आली असेल, त्याचं ओझं हे प्रशासनावरती आलेलं तुम्हा सगळ्या आम्हा सगळ्यांना माहिती आहे. लोकप्रतिनिधी त्यांच्या पद्धतीने खूप प्रयत्न करतायत स्वतःची काळजी घेऊन. अशा स्थितीमध्ये गोरेगावचे सरपंच नामदेव साहेब या ठिकाणी आलेत, सुरकुंडीचे सरपंच साहेब शशिकांत या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर आपल्या ह्या भागातील तलाठी भाऊ साहेब शिरसागर साहेब या ठिकाणी आलेत आणि तुम्हा सगळ्यांना, आम्हा सगळ्यांना जुळणार एक धागा असतो, सुई असते, सुई सुई असल्याशिवाय आपण सगळे मनी एकत्र येऊ शकत नाही. आपल्या भागातले सर्कल भाऊ साहेब जे आहेत, गोडे साहेब, जरा मोठ्याने गोडे साहेबांना टाळ्या मारा बघू, जोरात जोरात मोठ्याने गोडे साहेबांना टाळ्या द्या. याचं कारण असं की गेलं साधारण 1 महिनाभर आम्ही सर्व मंडळी त्यांच्या संपर्कात राहून हे सगळं सूत्र जुळवायच्या प्रक्रियेमध्ये होतो आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपल्या दोन्ही तिन्ही गावांचे सरपंच, तलाठी भाऊसाहेब, सर्कल भाऊसाहेब आणि सगळ्यांचे पुनश्च एकदा मोठ्याने टाळ्या मारून सगळ्यांचं अभिनंदन करा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताज्या घडामोडी पुढे न्यूज 24 वर.